भारताचे सर्वोत्तम तीर्थक्षेत्र गंतव्यस्थान वाराणसी उत्तर प्रदेश। भारतातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक असलेल्या वाराणसीला भारताची आध्यात्मिक राजधानी म्हणून ओळखले जाते। प्रयागराज उत्तर प्रदेश। प्रयागराजमधील संगम म्हणजे गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती या नद्यांचा संगम। तसेच या ठिकाणी प्रसिद्ध कुंभमेळा भरतो। हरिद्वार ऋषिकेश उत्तराखंड। हरिद्वार हे विष्णूचे निवासस्थान म्हणून ओळखले जाते। ऋषिकेश अगदी वरच्या रणगंगेच्या काठावर बसलेले आहे। मथुरा वृंदावन उत्तर प्रदेश। कृष्णाची पूजा करणाऱ्यांसाठी हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे। अयोध्या उत्तर प्रदेश। हे पवित्र शहर रामाचे जन्मस्थान आहे। द्वारका गुजरात। द्वारकाधीशासाठी प्रसिद्ध मंदिर। जन्माष्टमीच्या उत्सवादरम्यान द्वारका हे एक भव्य दृश्य आहे। रामेश्वरम तामिळनाडू। रामेश्वरम हे मुख्यतः लोकप्रिय आहे। श्री रामनाथ स्वामी मंदिर भगवान शिवाला समर्पित। आनंदपूर साहिब गुरुद्वारा तख्त श्री केसगड साहिब हे खालशांचे जन्मस्थान आणि शीख धर्माच्या 5 तख्तांपैकी एक आहे। अमृतसर पंजाब। प्रसिद्ध हरिमंदर साहिब किंवा सुवर्ण मंदिराचे घर शीख धर्मातील सर्वात पवित्र स्थळांपैकी एक। हेमकुंड साहिब उत्तराखंड। ग्रंथ साहिबच्या पवित्र ग्रंथानुसार हेमकुंड साहिब हे हेमकुंड सरोवराच्या काठावर शिखांचे 10वे गुरु गोविंद सिंग यांनी ध्यान केले होते। एस्टेट थॉमस माउंट चेन्नई। चेन्नईतील सेंट थॉमस माउंट हे भारतातील प्राचीन सिरियन ख्रिश्चन समुदायाचे तीर्थक्षेत्र आहे। येथे संत थॉमस शहीद झाले। श्रीनगर काश्मीर। स्थानिक मान्यतेनुसार हजरतबल मस्जिद प्रेषित मुहम्मद यांच्या दाढीचे केस येथे आहेत। अजमेर राजस्थान। अजमेर शरीफ दर्गा हा मोईनुद्दीन चिश्तीचा दर्गा भारतातील सर्वात मोठ्या दर्गा सर्वांसाठी खुला आहे। येथे पर्शियन सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचे दर्गा आहे। पारसनाथ टेकडी झारखंड। गिरिडीह झारखंड येथे स्थित पारसनाथ टेकडी हे शिखरजी किंवा श्री सम्मेत शिखरजी म्हणूनही ओळखले जाणारे एक महत्त्वाचे जैन तीर्थ आहे। रणकपूर राजस्थान। पाली जिल्ह्यात स्थित रणकपूर हे प्रसिद्ध रणकपूर जैन मंदिर आहे। उदवाडा गुजरात। उदवाडा येथे तुम्हाला प्रसिद्ध झोरोस्ट्रियन आतश बहराम अग्निमंदिर सापडेल। हे पारसी लोकांसाठी एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे। बोधगया बिहार। बोधगया हे प्रमुख बौद्ध तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे। महाबोधी मंदिर परिसर बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले ते ठिकाण चिन्हांकित करते।